विजय सर सर स्पीकर सर ये बील ताकतिकेन हाड़ला पुण ये बील तुमचे गवर्नमेंटान चीफ मिनिस्टर ऑफ दीस चीफ मिनिस्टर ऑफ दॅट म्हणटाले तेन्ना खूब जाणांक दुखताले हे सामके क्लियर जाता की IPBCचो जो चेअरमॅन आहा तो चीफ मिनिस्टर अबव ऑल द मिनिस्टर्स आणि कोण ना हे जाऊन गेले कोण आसा ते बाबूश जाऊन गेलो विश्वजीत जाऊन गेलो रेजिनाल्ड जाऊन गेलो सगळे जाऊन गेले मोवीन अंदाले जाऊन गेलोच दिसता नाच तो त्या दिसाच्या बील जे दिसा विड्रॉ झाला त्यांना दिसती पडना स्पीकर सर स्पीकर सर स्पीकर सर मोवीन स्वतः बरो ना बरो जाऊचो ना बरो बेगीन बरो जाऊचो एट वेल सून स्पीकर सर बेगीन सिलेक्ट कमिटीक घालया स्पीकर सर एक सेक्शन 43 म्हणून हातून आहा हांव स्पेसिफीक सांगता मुखेलमंत्र्यान पळोवचें नॉट विथ स्टँडींग एनिथींग टू द कंट्ररी कंटेंट इन एनी अदर स्टेट लॉ फॉर द टायम बींग इन फोर्स वन्स द नोटिफिकेशन इज इश्यूड अंडर क्लॉज ए ऑफ सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 42 द गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गेट अपॉइंट द प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन कमिटी स्पीकर सर ओ पॉईंट 43 मेन्शन्स इश्यूड अंडर क्लॉज ए ऑफ सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 42 पूण सेक्शन 42 क्लॉज ए नाच म्हणल्यार बिलूच फॉल्टी आहा हे चॅक कर खंय तुका चीफ मिनिस्टरान आयकलें आयकलां तुमी डिलीट केलां पॉयंट 43 कितें म्हणटा इश्यूड अंडर क्लॉज ए ऑफ सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 42 पूण तुजे सेक्शन 42 सबसेक्शन 1 क्लॉज ए नाच मागीर खंयचें बील तें कितें वॉट इज दीस रेफरन्स ताकतिकेन केला तुमी हे फास्ट फास्ट आनी तो बरवेन ते आन्सर मेळचे ना कितलेंय जालें जाल्यार बरवेन असलीं बिलां करूंक ना हीं बिलां हायकोर्टान ट्राय जाल्लीं आहा हाजे पयलीं स्पीकर सर हे सेक्शन 5 एमेंडमेंट जें केलां 5 कोटी रुपया काडून कोणूय येतलो हांगा दीस वील बी ए डिजास्टर वेन इट कम्स टू लँड कन्वर्जन कोणूय येतलो 5 कोटी क्लॉज जेन्ना काडटा 2-1 कोटीचे आपूण गॅरेज घालता तातूंत सावंड प्रूफ करता आनी क्लब घालता म्हणटलो दितलो परमिशन तूं कितें स्पीकर सर हे दुसरें सेक्शन 14A गिव्ज द पावर्स टू द बोर्ड टू ओवरराइड लोकल बॉडीज ग्रँटींग एनओसीज लायक वॉटर सिवरेज पावर सप्लाय एक कितें तुजी पावर सप्लाय केली तुज्या मनान कितले येत ते हांव नकळो तो मागीर तुज्या मनान कोण येता तो नकळो हांव ते येता तेय विचारताले तुंय जावन गेलो स्पीकर सर सेक्शन 14B गिव्ज पावर्स टू द बोर्ड टू ओवरराइड IDC हो जाल्यार जावन गेलाच हाका आनी कितें उरतालें तें नकळो हांव स्पीकर सर ही प्लॅनिंग अँड डिवलॉपमेंट अँड कन्स्ट्रक्शन कमिटी म्हण ती टॅक्स कलेक्ट करतली 5 वर्सां आपल्या कडेन दवरतली हे कॉमीक पळय स्पीकर सर IDC पयलीं कितें करताली जमीन प्रायम लँड पंचायतीची जमीन खाताली थंय मागीर हावस टॅक्स तांकां मेळूंक जाय तो आपूण खाताले हे आमी कितलेदां बोवाळ मारता बाबा आले सिकेर आमदार आसतना ताणें बोवाळ मारला की आपल्या पंचायतीक मेळूंक जाय तें मेळना म्हणून आतां इन प्लेस ऑफ IDC दीस कमिटी इज कमींग प्लॅनिंग डिवलॉपमेंट अँड कन्स्ट्रक्शन कमिटी आनी कितें करतली पंचायत कितें जातली पंचायत कंगाल जातली कंगाल बोल्सांना पयशे पातीशेर जातली पंचायत कितें करतली लोकल रेजिडंटांचेर टॅक्स वाडयतली तुमी तुमचे हांगा मिटर चालूच दवरतले पूण तुमचे मिटरा खातीर लोकल रेजिडंटचो हावस टॅक्स आहा तो दोबरात तिबरात चोबरात जायत रावतलो गार्बेज टॅक्स वाडटलो सगळें वाडटले स्पीकर सर आनी खंयचीच विलेज पंचायत कसलोच प्रोजेक्ट IPBN अप्रूव केल्लो पास करची ना यू वील स्टार्ट अ सोशल स्ट्रायफ बिकॉज दीस इज अ स्टेट विद इन अ स्टेट स्पीकर सर आतां फुडें या सबस्टिट्युशन ऑफ सेक्शन 43 हे हातून कितें आहा हातून पयलीं फक्त ब्युरोक्रेट आहा निवडून आयिल्ले कोण ना लोकप्रतिनिधी म्हणटा ना आनी आमी हांगा लज नाशिल्ले लोकप्रतिनिधी हे बील डिस्कस करतात आमकां लज ना आमी कट्टे नाक बुडोवपाचे हे पळोवन आमकां लोकांनी निवडून दिल्या हे कन्स्ट्रक्शन कमिटीन तुजे आहा ते फकत हे बसल्या ते हे निवडून येवं ना हे आज आहा फाल्यां वतले आनी रिटायरमेंट होम्स घेतले हांगा हे मिटर चालू दवरून कितें उलयता स्पीकर सर हातून कितें आहा ऑथॉरिटी हॅज द पावर्स टू टेक डिसिजन्स अँड डिस्पोज ऑफ एप्लिकेशन अंडर वॉट गोवा लँड रेवेन्यू कोड 1968 गोवा टाउन अँड कंट्री प्लॅनिंग एक्ट गोवा रेग्युलेशन ऑफ लँड डिवलॉपमेंट एक्ट 2008 स्पीकर सर हें कितें म्हळ्यार सगळे जे कायदे हाडल्या ते कायद्याचे वयर कायदो आमी आतां पास करपाक हातान घेतला स्पीकर सर हातून विलेज पंचायत म्हण ती गेली हातून कितें आहा कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हण जी आहा
स्पीकर सर एफ ए आर डिसाइड करतली आमी रिजनल प्लॅन हाडचो म्हणून पयर बोवाळ मारलो सारक्यो आड्ड्यो मारल्यो इतल्यो कांय फायदो ना एफ ए आर ते डिसायड करतले कोण डिसायड करतलो खंयचे तुजे घरा सायडीन 500 एफ ए आर येतली मुंबय येता ती बरें दिसता म्हणटा तो दर्यो ताजे वयल्यान इनवेस्टमेंट म्हणटो तो हॉटेल बांदपाक आयला तो काजिनो भितर घालता इनवेस्टमेंट घर आहा येदेशें कांपालाचेर कोणाचे सायडीन येदो व्हडलो तीर वयर चडटलो इनवेस्टमेंट कोणाक कसलें परमिशन दिवपाक गरज ना ऑथॉरिटी कितें आहा आय पी पी कन्वर्ट लँड एप्रूव प्लॅन्स इशू कन्स्ट्रक्शन लायसन्सीस सेटल लँड रेवेन्यू कोड केसीस म्हळ्यार मुणकार आनी टॅनन्सी केसीस बाब रवी नायकान इतले मुणकारा खातीर आनी टॅनंट हाजे खातीर झगडलो तुमी बी जावन गेलो ते कांय ना आतां ही आय पी पी कमिटी डिसायड करतली स्पीकर सर कलेक्ट फीज ऑन बिहाफ ऑफ ऑल डिपार्टमेंट्स आरे वी आर पासिंग अ बजेट बजेटान आमी आत्तां उलयल्या कोणाक कितलें येणावळ आहा कोणाक कितलो एक्सपेंडिचर आहा हियर दीस आय पी पी इज गोयन टू कलेक्ट ऑन बिहाफ ऑफ ऑल द डिपार्टमेंट्स कितें स्पीकर सर हें स्पीकर सर दीस इज अ मिनी गव्हर्मेंट वीच इज अ बॅकरूम फेसिलिटेटर दीस इज ऑफिशियल एजंट पयलीं एजंट जे भोंवतात पळय मायकल लोबो खंय गेलो तो नोकरो हांव आतां पयर म्हणटालो एजंट चलयता म्हणून हो सरकार हो आतां ऑफिशियल एजंट आयिल्लो आहा स्पीकर सर इनवेस्टमेंट प्रोमोशन बोर्ड म्हणटा तो फेलियर जाला आमी एक दीस बाब दिगंबर कामतीन क्वेश्चन विचारिल्लो मनोहर पर्रीकार चीफ मिनिस्टर आसतना आय पी पी तुमी एप्रुवल करता कितें करता काय म्हणून आमकां स्पेसिफीक आन्सर मेळिल्लें की दीस इज फ्रॉम द इनवेस्टमेंट पॉयंट ऑफ व्यू म्हणून तुका याद आसा नकळ सारकें तितलेंच सांगलें फ्रॉम द इनवेस्टमेंट पॉयंट ऑफ व्यू म्हळ्यार परमिशनांक टावन प्लॅनिंगा कडेन येवंक जाय पंचायती कडेन येवंक जाय सगळें येवंकूच जाय म्हणून आतां हें सगळें ओवर रायड करता तुमी हें कसलें कित्यान आयला तुमी खंय आयल्या स्पीकर सर हें दीस वील स्टे सेट सच अ बॅड प्रेसिडंट दॅट ब्युरोक्रेट्स वील थिंक दॅट गोवा इज अ कॉलनी आमी पुर्तुगेजा कडेन मुक्त जाले फ्रिडम फायटर जाले कांय अर्थ ना हे जे भायल्यान येतात ते चित्तले हे नेटिव्ह बोंडे तकली नाशिल्ले लोक लोकप्रतिनिधी हळशीक हांगा आमी बसतात आमचे पावर विकपाक तांच्या हातान दिवपाक काय बरें स्पीकर सर सादे कोंकणीन सांगता हांव बाब कालुसान तो सिनियर कावन्सील ताणें तेच भाशेन सांगपाचें आमी रस्तात लोकप्रतिनिधी नुस्त्याच्या मार्केटान फाल्यां वचून बी आमकां लोक विचारतले बाबा कितें केलें तुवें गोंय विकलें काल काल म्हणून तें उत्तर आमकां दिवपाक जाय ते भाशेन हांव सांगता स्पीकर सर एक मिनीट स्पीकर सर एक हायकोर्ट केस पेंडींग आहा आय पी पीचेर आय पी पीचेर ओरिजिनल आय पी पीचेर ओवर रायडींग पावर्स आहा म्हणून एक केस पेंडींग आहा तेन्ना तुमी आनी पावर दितात तो आय पी पी जो सादो आशिल्लो येदो हे काडून उडयले ते काडून उडयले बाकीच्या उलोवनी हांव आन्सर करता सर हांव एक सारांश करता हो रिस्की बिजनस एनवायरमेंट स्टार्ट करतलो कित्या खातीर सगळे स्थानीक लोक म्हणटाले तूं यो तुका दाखयता म्हणून म्हज्या मतदारसंघात तूं एक पास करून दाखय प्रोजेक्ट करून दाखय चल हांव बांदून दाखया तुमी आमी सांगतले चोर आयले आमकां दाखोवया म्हणून आमी साश्टीन आमकां कापाजत आहा अशी आमी एकदां रोहन खवट्याक सांगिल्लें की कितें शॅक पॉलिसी कितें फोर्स करता घालूनच दाखय म्हणून आमी सगळे जर अशें करूंक लागले तुमी खंयच्यान बांदतले कोण इनवेस्ट करतलो खंयचो इनवेस्टर तो आनी कोण येतलो आमकां लोकांनी निवडून दिले हांगा आमी हांगा वगीत मायनॉरिटी ना म्हणून सरेंडर जावपाक येवंक ना स्पीकर सर आमकां हांगा रायट आहा ओपोज करपाक सर आनी हें गोंय विकतात तुमी स्पीकर सर व्हडलें उलोवन दाखयतना एकूच मिनीट स्पीकर सर तो जें व्हडलें उलोवन दाखयता जशें कितें गोंयाच्या सगळे तेकात पडलेले स्पीकर सर आमची हें बील हाडण्या फाटी मागची भावना क्लियर आसा परत एकदां सांगता ह्या बिलांत आय पी पी जितके रायट आसा तेच रायट म्हणजे आमी ह्या बिलांतल्यान दिल्ल्या सिंगल विंडो क्लियरन्स हे गोवा इनवेस्टमेंट प्रोमोशन फेसिलिटेशन सिंगल विंडो क्लियरन्स ह्या बिलांतल्यान जे आपय न्हू ते दिल्ल्या आतां हितूर सगळ्यो खरें म्हटलें एडमिनिस्ट्रेटीव पावर दिल्या आनी हें दिता आसतना स्पीकर सर आमी ऑनबोर्ड तो जें सांगता हेका काडून उडयलो तेका आय डी सी चॅरमॅनाक धाडलो इंडस्ट्री स्पीकर सर मुळांत ह्या बोर्डाचेर जी कमिटी जर पळयत आमी टी सी पीतलो चीफ टावन कंट्री प्लॅनरूय घेतलेलो आसा खंय निवडून आयलो तो निवडून एक मिनीट स्पीकर सर आय पी बीच्या वतीन जेन्ना आमी आय पी बी एक्ट पास केल्लो पळय न्ही त्योच पावर ज्यो आहा पळय न्ही ह्या हेतूंतल्यान आसा स्पीकर सर तशें जें हें आत्तां जें करून दाखयता पळय न्हू जशें कितें सगळें म्हणजे आमी पंचायतीक फटयतले खंयच्यो व्हडल्यो बिल्डिंगो येतल्यो स्पीकर सर आतां पर्यंत खंयच्याच रेजिडेंशियल प्रोजेक्टाक आमी एकाय आय पी बीच्या वतीनूय आमी आतां पर्यंत परमिशन दिवंक ना
स्पीकर सर हंगासर क्लियर आसा आमचें इंटेंशन आसा की स्टेटी जर इनवेस्टमेंट येतली आसत जाल्यार तांकां फेसिलिटेट करप गरजेचें आसा म्हणून आय पी ए फॉर्म करपाक घेतलेली. आमी पळयता की बाकीचे सगळे हे करता आसतना ज्यो डिफिकल्टीज येता त्यो सगळ्यो लक्षांत घेवन म्हणजे इनवेस्टमेंट प्रमोशनल आय पी ए ही जी आहा पळय न्हू ही आमी करपाक घेतले. तेणी जो क्लॉज सुद्दां सांगलो पळय न्ही म्हणजे 42 ए ना म्हणे ओरिजिनल एक्टांत 42 ए हांव सांगता राव हांव सोंपयतां गडबड करूं नाका. ओरिजिनल एक्ट जर काडून पळयलो जाल्यार 42 ए तो ओरिजिनल एक्टान स्पीकर सर आसा. बाब कालूच बाबान जी वेगवेगळी सजेशन्स आनी हे जे केले पळय न्हू ताजेरूय पूर्णता क्लॅरिफिकेशन आमकां खंयसरूच म्हणजे पंचायतीकूय फटोवपाचो ना किंवां आमकां पूर्णता आय डी सीन ऑलरेडी प्लॉट्स जे आसा पळय न्ही 40% प्लॉट्स हे पयलींच आय पी बी एक्टानुसार तांच्यांनी आय पी बीक एलॉट केल्ले आसा आनी तेच प्लॉट म्हणजे बाय कन्सिडरींग आय पी बी बोर्ड मिटींग इनवेस्टमेंट कशा पद्दतीची पळोवन मागीरूच एलोकेशन केलें वता ताज्या शिवाय एलोकेशन करिना. दुसरी गोट उरता उरले जे रायट्स आय पी बीन आनी आय डी सीन जे आसा तेच रायट्स ह्या बिलांत ह्या कमिटीक दिल्ले आसले. स्पीकर सर आमकां सगळ्यांच्यो आमी कन्सिडर करता आमकां खंयसरूच म्हणजे हितूंतल्यान म्हणजे खंयच्या पंचायतीक फटयले हेका काडून उडयलो आमकां कांयच करपाचें ना. आमचे हे बील हाडल्या फाटी मागचें क्लियर इंटेंशन आशिल्लें की स्टेटींतली इनवेस्टमेंट फेसिलिटेट करपा खातीर स्टेटींत येवपी आनी हितूरूय स्पीकर सर हितूर टायटल जो तेणी विशय सांगलो हितूर टेनंटेड लँड घेवचें ना हें क्लियर कट आसा आनी हितूर तो स्वताची लँड क्लियर लँड जी घेवन येतलो तेकाच क्लियरन्स दिवपाचो विशय आशिल्लो. आमी लँड ग्रॅब करून आमी विकत घेवन तेका दिना हांगासर दाखयता आसतना आनी उलयता आसतना जशें कितें आमी लँड ग्रॅब करतले आमी लँड ती विकत घेतले आनी आमी तेका दितले हें पिक्चर भासोवपाक लागल्या. स्पीकर सर हांव परत सांगतां हें बील हाडटा आसतना स्टेटींतली आमी बरेचशे जाण पळयता की लोकांची स्वताचो इंडस्ट्रियल प्लॉट आसा तो इंडस्ट्रियल प्लॉट जर त्या लोकांक कोणाक दुसरी बरी इंडस्ट्री घालतले आसत बरी इनवेस्टमेंट येतले आसत जाल्यार हें फेसिलिटेट करपा खातीर हें बील आमी हाडलेलें आसत. स्पीकर सर आमकां लोकांच्यो खंयसरूच भावना दुखोवपाच्यो ना हें बील सिलेक्ट कमिटीक धाडपाक कांयच हरकत ना. आमी सिलेक्ट कमिटीक धाडपा खातीर तयार आसा. हेका तुमची सजेशन्स कितें आसा पळय न्ही तुमची सजेशन्स दियात ती सजेशन्स जी आसा पळय न्ही आमी सजेशन्स घेता आनी तेज्या उपरांत परत बील इंट्रोड्यूस करता कांयच हरकत ना. सिलेक्ट कमिटीक धाडूं येता तूं आयक म्हज्या आतां बस जेन्ना हांवें सांगलां सिलेक्ट कमिटीक स्पीकर सर आमी धाडपा खातीर आमी ना म्हणपाचें आमचें तें सिलेक्ट कमिटीक धाडटा आमी तुमची सजेशन्स कितें आहा पळय न्हू ती सगळीं दियात सिलेक्ट कमिटी कडेन आनी सिलेक्ट कमिटी कडल्यान बाकीचे सगळीं जे आहा पळय न्हू करेक्शन्स करून स्पीकर सर आमी परत येता. हा स्पीकर सर हेका मेंबर्स ऑफ द सिलेक्ट कमिटी जे आहा पळय न्हू इंडस्ट्रीज कमिटी इंडस्ट्रीज मिनिस्टर वील बी द चेअरमेन ॲडवोकेट कार्लूस वील बी द वन मेंबर विजय सरदेसाय वील बी द वन मेंबर फ्रॉम अवर साईट निलेश वील बी द मेंबर निलेश वील बी द मेंबर अँड रिजिनाल्ड ऑल पार्टी तसे काय ना जाय जाल्यार तुम्हाला ऑल पार्टी घेऊन जाय असं काय ना. आणि मुख्यमंत्री काय जाल्यार वेंजीकूय घाल मान्य मुख्यमंत्री आणि त्याकाय घाल विरेशाक बील सिलेक्ट कमिटी धाडटा निलेश घेतला मरे मान्य मुख्यमंत्री बील सिलेक्ट कमिटी धाडटा नी बील सिलेक्ट कमिटी येस एक मिनिट कितले बील सिलेक्ट कमिटी धाडटा मॅक्सिमम तुमगे घायना काय सेवन एक काम करपी त्यांचे कितले तीन आणि चार झाले नी पुढे होते नी एक मिनिट मेंबर डिक्लेअर करचे पडटा तुमकां एक दोन तीन चार झाले आमचे कितले झाले एक तीन सात जा मेंबर तुमगे तीन हांगे चार निलेश देन आमचो गणेश गांवकर एन वो दाजी साकर दाजी दाजी बरा झाले.